एसटी चालकांना गाड़ी चालवताना मोबाईल वापरण्यास आता बंदी घालण्यात आली आहे। हा नवा नियम लागू करण्यात आला असून याबाबत सूचना जारी करण्यात आले आहेत। वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे धोकादायक असून जीवघेणा अपघात घडू शकतो अशी वारंवार सूचना देण्यात येते। वाहतूक पोलिसांकडून अशा चालकांवर कारवाई देखील करण्यात येते, मात्र अनेकदा या नियमांचं उल्लंघन होताना सर्रासपणे दिसते। तर एसटी चालकांकडून ही बस चालवताना मोबाईलचा वापर होत असल्याचं आढळून आलं आहे। अशा चालकांवर आता थेट कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे। एसटी महामंडळ प्रशासनाने हा इशारा दिला आहे। एसटी बस चालवत असताना मोबाईल फोनवर बोलणे अथवा हेडफोन घालून मोबाईलवरील गाणी व्हिडिओ पाहणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर सध्या असलेल्या नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहे। एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो। गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासार्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी आणि सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खूप मोठा वाटा आहे। परंतु गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असताना मोबाईलवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, मोबाईलवरील व्हिडिओ पाहणे अशा चालक आणि प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते। याबाबत सोशल मीडिया लोकप्रतिनिधीमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत। तर यापुढे अशा घटना निदर्शनास आल्यास संबंधित चालकावर निलंबनापर्यंतची कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत। तर एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाच्या या आदेशावर समाज माध्यमांवरून टीका केली आहे, तर राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष यांनी या निर्णयावर बोलताना सांगितलं की कर्तव्यावर असताना कर्मचारी मोबाईलचा वापर करत नाहीत, घरापासून दूर राहून काम करत असताना त्यांना संपर्कासाठी तसेच बस ब्रेकडाऊन झाल्यावर मोबाईलची आवश्यकता असते। कर्मचाऱ्यांच्या नियमबाह्य मोबाईल वापरावर बंदी घालत असताना उत्पन्न वाढीसाठी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितलं आहे।